ओबीसी आरक्षण तिढा सुटेपर्यंत राज्यातल्या महापालिका निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे मुंबई बरोबरच ठाणे पुणे नागपूर नाशिक पिंपरी चिंचवड सोलापूरसह 10 महापालिकांवर प्रशासक नियुक्त करण्यात येणार आहे. राज्य निवडणूक आयोग लवकरच याबाबत सरकारला सूचना करणार आहे. कोणत्याही महापालिकेतल्या विद्यमान पदाधिकाऱ्यांना मुदतवाढ दिली जाणार नाही असं नगरविकास विभागातल्या सूत्रांनी म्हटलेलं आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये ओबीसी आरक्षण लागू झाल्याशिवाय महापालिका निवडणुका होऊ नयेत यासाठी सरकारचे प्रयत्न आहेत. या प्रकरणाची आता पुढची सुनावणी 8 फेब्रुवारीला होणार आहे आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे सध्या थेट आपल्या बरोबर आहेत. दीपक, या सर्व महापालिकांच्या निवडणुकांसंदर्भातली महत्वाची घोषणा झालेली आहे, प्रशासकांची नियुक्ती होणार आहे, काय नेमके आणखी तपशील मिळत आहे? अनुपमा, महापालिकांची मुदत संपल्यानंतर त्या ठिकाणी मुदतपूर्वच निवडणुका लावाव्या लागतात आणि मुदतीआधी तिथे नवीन प्रशासन जे आहे ते काम करतं, नगरसेवक काम करायला सुरुवात करतात नवीन निवडून आलेले. मात्र कोरोनामुळे आणि ओबीसी आरक्षणाच्या तिढ्यामुळे राज्यातील महापालिकांच्या निवडणुका पुढे जाणार आहेत. त्याच्यातील मुंबई ठाण्यासह 10 महापालिकांचा समावेश आहे. आपल्याला माहिती आहे, यापूर्वी 2020 मध्ये ज्या महापालिकांची मुदत संपली होती त्याच्यात औरंगाबाद नवी मुंबई वसई विरार कल्याण डोंबिवली या महापालिकांवर 2020 पासून प्रशासक नियुक्त केलेला आहे तिथल्या निवडणुका न झाल्यामुळे. आणि आता हीच वेळ मुंबई ठाणे पुणे पिंपरी चिंचवड नागपूरसह 10 महापालिकांवर येणार आहे कारण या सगळ्या महापालिकांची मुदत जी आहे ती मार्चमध्ये संपते आहे आणि मार्चमध्ये मुदत संपण्यापूर्वी या महापालिकांमध्ये निवडणूक होणार नाही आहे. ही निवडणूक साधारणतः 2 महिने पुढे जाण्याची आणखी शक्यता आहे, म्हणजे एप्रिल मे मध्ये या निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुदत संपल्यानंतर या ठिकाणी प्रशासक नियुक्त करण्याच्या हालचाली आता सुरू झालेल्या आहेत. लवकरच निवडणूक आयोग जो आहे राज्याचा तो या संदर्भात नगरविकास विभागाला आणि सरकारला सूचना करेल या ठिकाणी प्रशासक नियुक्त करण्यासंदर्भात. आणि या 10 महापालिकांवर प्रशासक नियुक्त केला जाईल, जसे प्रशासक यापूर्वी नवी मुंबई औरंगाबाद कोल्हापूर वसई विरार या महापालिकांवर नियुक्त झालेले आहेत. धन्यवाद दीपक दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. एकंदरीतच ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटेपर्यंत राज्यातल्या आता या महापालिका निवडणुका लांबणीवर पडण्याचीही शक्यता आहे.